बातमी आहे ठाण्यातली. महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यानं जाणीवपूर्वक मंत्रिमंडळात शाभैया पार्क विहंग गार्डन इमारतीचा विषय येण्याच्या आधी एका वृत्तपत्राला दिला होता असा खळबळजनक खुलासा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. हा मंत्री नेमका कोण आहे, का त्याने असं केलं याबद्दल प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया. हे पुन्हा एकदा प्रताप सरनाईक चर्चेमध्ये आलेले आहेत, एक वेगळा मुद्दा आणि एक वेगळा वाद, पक्ष तोच आहे भाजप. प्रश्न असा आहे की ठाणे महानगरपालिकेचे तात्कालीन आयुक्त श्री आर्य राजीव यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं मी त्यावेळेस बाहेर काढली. त्यांनी आयुक्त निवासामध्ये केलेला करोडो रुपयाचा खर्च, बदलापूरला आणि टिटवाळ्याला त्यांनी आदिवासींच्या जमिनीवर बांधलेला स्वतःचा बंगला, MCHI या संस्थेच्या माध्यमातून शहर विकास विभागाचं केलेलं 75 लाख रुपये देऊन नूतनीकरण, आणि त्याचबरोबर अनेक विकासकांबरोबर त्यांचे जे आर्थिक लागे बांधे होते ते प्रकरण मी बाहेर काढत होतो. त्यांनी शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करायची नोटीस काढली. प्रताप सरनाईक यांची पत्नी आणि त्याच्या मुलाचं नगरसेवकपद फक्त विहंगीन हॉटेलच्या समोर जनरेटर ठेवलंय म्हणून ते रद्द करावं अशा प्रकारे त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझ्या घरामध्ये फोटोग्राफर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणून मी ज्या ठिकाणी जिम करत होतो ते जिमचं प्रकरणसुद्धा अनधिकृत आहे ठरवून त्या विकासकाला त्यांनी त्रास दिला. असे अनेक प्रकरणं त्यांनी त्या काळामध्ये केले होते आणि फक्त त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला, त्यांच्या विरोधामध्ये न्यायालय दाद मागितली, म्हणून जाता जाता त्यांनी विहंग गार्डन ह्या इमारतीवर जी महानगरपालिकेची शाळा ह्या विकासकानं बांधून महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली होती, परंतु हस्तांतरित करण्याची जी प्रक्रिया आहे कागदोपत्री पूर्ण झाली नव्हती, म्हणून विहंग गार्डन ह्या इमारतीला 3 कोटी रुपयाचा दंड ठोठवला होता. 1 इंच काय, 1 मिनी इंच सुद्धा अनधिकृत बांधकाम नसताना त्या ठिकाणी हा दंड ठोठवला. मी त्यावेळेस राज्य शासनाकडे दाद मागितली. शिवसेनेचा आमदार आहे म्हणजे मंगलप्रभात लोढा तर भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत, पराग शाह भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, हिरानंदानी भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत म्हणजे त्यांचे सगळ्यांचे संबंध आहे, रुस्तमजी आहे किंवा अनेक विकासक आहे, ह्या लोकांनी सुद्धा अशा प्रकारे जर बांधकाम केलं तर त्यांचा दंड माफ करा म्हणून काय प्रताप सरनाईक केला नाही, त्यांचा दंड माफ करा म्हणून भारतीय जनता पक्षाचेच लोक गेले. आणि निदान किरेट सोमयानी हे तरी वस्तुस्थिती बघितली पाहिजे की हा दंड माफ करण्याच्या बाबतीत आणि विहंग गार्डन ही इमारत पूर्णपणे अधिकृत आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अनधिकृत बांधकाम झालेलं नाही, हा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नगरविकास विभागानं घेतला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं जे काल आंदोलन केलं किंवा शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या किरीट सोमयाने जे आंदोलन केलं, हा आंदोलन करण्याकरता त्यांनी मागचा विचार करून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये काय प्रकरण झालं हे तरी बघायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये 2016 साली ही इमारत 1 इंच सुद्धा अनधिकृत बांधकाम या ठिकाणी नसल्या कारणानं अधिकृत करावी असा नगरविकास खात्यानं आदेश काढला आणि ह्या इमारतीला CC चं प्रमाणपत्र मिळालं. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.